दारुगढ़ भाई, दारुगढ़ होम मिनिस्टर कोण आलं बघ जरा. जस्ट आपलं इथं प्राचीन कोंकण आपलं इथं सगळं झालंय फिरून. शूटिंगला अलाउड नव्हतं, फक्त जस्ट इथं थोडंफार शूट केले, तिथं फोटो वगैरे काढलेत. इथं आमचे फोटोग्राफी चालू आहे आता, कॅमेरामॅन आपला आणि आपला मॉडेल इथं बसलाय मयूर मांडवकर. आणि इथं आम्ही फोटोज काढले, काही रावण आहे, हनुमान आहे, नरसिंह आहे, घोडा आहे, वाघ आहे, गरुड आहे. इथं फोटो काढले, हे आंबे बिंबे असं काय काय आहे खायला ठेवले. मोठं असल्यामुळे कोण खात नाही म्हणून म्हणतोय, जास्त मोठं चांगलं नसते. हे पुऱ्या जंगलामध्ये त्यांनी बनवलेलं आहे असं एक वेगवेगळं कांड. समजलं का तुम्हाला पिपी काय बोलायचं आहे? काय छान छान ठिकाण आहे. आपण इथे नॉट स्पॉन्सर्ड बट व्हेरी नाईस प्लेस. या मयूर तुझ्या काय रिव्ह्यू? नक्की व्हिजिट द्या, नक्की व्हिजिट द्या. झालं व्ह्यू, एवढं छोटं व्ह्यू. हो वर नाही जायचं, हो वरती नाही. पुरं इथं सगळं असे डेकोरेशन्स आहेत, काही प्रोडक्ट्स आहेत बघू शकता तुम्ही. इथं पेंटिंग आहेत, पीपी जरा साईडला दाखवतो यू चॅनलवर. विठ्ठल, साईबाबा, गणपती पेंटिंग्स आहेत. इथं काही टूल्स आहेत जे सावंतवाडीमध्ये तुम्हाला मिळतात, तसे सेम टू सेम तुम्हाला टूल्स इथं पण मिळून जातील. म्हणजे एक पहिले टॉईज, सगळ्या प्रकारचे टॉईज आहेत पाहिजेत त्या. हां नाही कोकम सरबत पीपी काय पिणार पुरं? तलवार पाहिजे तर तलवार घ्या, मर्डर करायला मी सॉरी. एक्सपेरिमेंट दाखवा जरा त्याला. हा फक्त 180 रुपये. साधा दिवा अर्धा तास जळत असेल, 10 दिवस 2-3 तासापेक्षा जास्त जळतो. मंद जळतो आणि शांत जळतो. खरेदी झाली. आता आपण पुढे कुठेतरी जायचं आहे आणि पुढे काहीतरी बघायचं आहे. काय आहे पुढे? शंख काहीतरी आहे. शंखाला अजून थांब मी काढतो, चेनेरा पकडतो. इथं शॉपिंग संपे ना. पीपी मम्मीला कॉल करून शॉपिंग काय करायचं, काय घ्यायचं, काय नाही ते विचारलंय. म्हणजे मम्मीला तिच्या काय पाहिजे, मी मम्मीला नाही विचारलं, माझ्याकडे पैसे नाही आहे. काय पीपी आमचा श्रीमंत आहे, मम्मीला काय पाहिजे पहिलं बघतोय, मग गर्लफ्रेंडला. जस्ट आपण जयगड किल्ल्यावर आलेलो. मला आत्ता लक्षात आलं ब्लॉग करायचं आहे, विसरलेलो. अर्धा किल्ला फिरून झाला ना, कायम विचारायला होतंय. प्रतीक आठवण करून देतोय, अरे ब्लॉग ब्लॉग ब्लॉग. 400 वर्ष आधीचं वडाचं झाडाचं झाड बघा कसं असते. 400 वर्ष पूर्वीचं झाड आहे, समजून घ्या. लावलेलं मयूरच्या आजोबाने येऊन इथं लावून गेलेले. मयूरचा आजोबा बारका होता, ते येऊन इथं लावून गेलेले वडाचं झाड. ते वडाचं झाड आहे बघा, मस्त आहे. असं वडाचं झाड पाहिजे, घणघणाट. मयऱ्याला आवडलं बसायचं. बॉटल बिटल घेऊन आलाय मयऱ्या. मस्त आहे यार, थंड वातावरण. असं वातावरण तुम्हाला कुठं मिळणार ना. आलं ब्राईटनेस. पायऱ्या बघा, पायऱ्या आहेत बहन जो जीवापेक्षा मोठ्या. चढायला जायचं पुटपण नव्हतं. गुलमोहर सस्ता गुलमोहर.
हजार वर्ष पूर्वीचा आमचा माणूस आता तिथे बसायला चाललाय. बघा कसं चष्मा बिस्मा लावून आपलं म्हटलं वेल्डिंग काम करायला. गडाचं वेल्डिंग काम आपल्या मयूर मांडवकरला आम्ही सोपवलंय. आपला इथं जयगड फिरून झालाय, बाहेर पाऊस पडालाय आणि आम्ही करावं चाय एन्जॉय. समोर जयगड, समोर जयगड दिसत नाही, दिसत नाही, पाऊस आहे. दिसला हा जयगड, इथं समोरच समोर जयगड दिसलाय. मयूर बसलाय, आलू भुजिया पण आलाय आपलं. आता खायचं आणि जायचं हरे भरे बीचला.